हॅलो स्टुडंट्स, वी आर गोइंग टू स्टार्ट. दॅट इज वन एक्सप्रेशन. एक एक्सप्रेशन तुम्हाला शिकवणार आहे, ते काय बघा. अ स्टोन थ्रोन व्हर्टिकली अपवर्ड विथ इनिशियल व्हेलॉसिटी यू रिचेस अ हाईट एच बिफोर कमिंग डाऊन शो दॅट द टाइम टेकन टू गो अप इज टाइम ॲज द सेम ॲज द टाइम टेकन टू कम डाऊन. म्हणजे याचा अर्थ काय सांगतो की एखादा दगड, एखादा ऑब्जेक्ट किंवा दगड वर फेकला असता, एखादा दगड वर फेकला असता, एखादा दगड वर फेकला असता त्याचा जो काही वर जाण्या जाताना त्याला जो काही वेळ लागलेला आहे, मॅक्झिमम हाईटवर जो जाण्यासाठी त्याला वेळ लागलेला आहे, तो वेळ जो आहे तो तेवढाच वेळ त्याला खाली पोचण्यासाठी लागणार आहे. म्हणजे वर जाताना जो लागेल तेवढाच खाली पोचण्या येण्यासाठी लागेल, हे आपल्याला इथं काय करायचं आहे, प्रूव्ह करायचं आहे. बघा मी काय म्हणतोय, बघा लक्षात घ्या, जेव्हा आपण एखादा दगड वर फेकतो तेव्हा काय होतंय, तर मॅक्झिमम हाईटवर तो दगड वर जातो आणि तिथं थांबतो, थोडा वेळ थांबतो आणि नंतर पुन्हा खाली येतो. आपल्याकडे न्यूटन्स लॉ ऑफ ग्रॅव्हिटेशनचे, न्यूटन्स लॉ ऑफ मोशनचे तीन इक्वेशन्स आहेत. वी नो इक्वेशन्स ऑफ मोशन. मोशनची तीन इक्वेशन्स तुम्हाला माहिती आहेत, ते म्हणजे व्ही इक्वल टू यू प्लस ए टी, अँड थर्ड एक घेतो इथं व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस एस. अशी दोन इक्वेशन तीन इक्वेशन तुम्हाला माहीत आहेत. ओके, त्यातलं दोन एस दुसरं जे आहे ते आपण नंतर घेऊ. ओके, तर आता इथं काय करायचं बघा, जेव्हा फेन, मी काय म्हणतो, फेन अ स्टोन गोज अपवर्ड देन इट्स व्हेलॉसिटी फी बिकम झिरो अँड ए इक्वल टू मायनस जी. का तर फी वर, फी जी इक्वल टू झिरो याचा अर्थ वर जेव्हा जातो तेव्हा ते एका ठिकाणी तो थांबणार आहे, लक्षात घ्या. आणि तिथून पुन्हा तो खाली येताना पुन्हा खाली यायला लागणार आहे, पण जाताना तो गुरुत्वाकर्षण बलाच्या विरुद्ध दिशेने जातोय म्हणून मायनसची. आणि मग इथे व्हॅल्यू ठेवतो पहा, इथं बघा झिरो यू ची व्हॅल्यू प्लस, आता इथे मायनस घेतो का तर ए च्या ठिकाणी मायनस जी ठेवायचं आहे, जी टी. आता मी टी वन म्हणतो याला, मग टी वन म्हणजे काय, टाइम रिक्वायर्ड टू गो अप, टू गो अप अपवर्ड. हे इकडे ट्रान्सफर करतो, देअर फोर जी टी वन इक्वल टू यू, देअर फोर टी वन इक्वल टू यू बाय जी, इक्वेशन नंबर वन. एक समजलं का बघा तुम्हाला इक्वेशन. आता मी काय करतोय, तर हे व्ही स्क्वेअर अँड व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाईस ए एस, हे सेकंड इक्वेशन आहे पहा, थर्ड इक्वेशन. त्यात खाली पुन्हा प्रॉट करायचे आहेत आपल्याला, तर हे काय होणार आहे, झिरो फी मीन्स झिरो, यू मीन्स यू स्क्वेअर प्लस मायनस टू जी एस. आता एस म्हणजेच काय, एच. मी इथं एसच्या ठिकाणी काय होणार आहे, एच इथं लिहितो, एस मीन्स एच. एसचा अर्थ काय असतो, एस म्हणजे काटलेले अंतर, आणि ती आपण इथं काटलेले अंतर म्हणजे उंची घेणार आहे, म्हणून एस इक्वल टू एच घ्यायचं. हे इकडे ट्रान्सफर करतो, ट्वाईस जी एच इक्वल टू यू स्क्वेअर, एच इक्वल टू यू स्क्वेअर बाय टू जी. एवढं अंतर जे आहे ते अंतर त्यानं काटलं असलं पाहिजे, इक्वेशन टू म्हणतो त्याला. एवढं अंतर त्यानं काय केलं पाहिजे, काटलं असलं पाहिजे. एच इक्वल टू यू स्क्वेअर बाय टू जी, एवढं अंतर का, म्हणजे हे मागे एका ठिकाणी आपण हे प्रूव्ह केलेलं आहे, लक्षात घ्या. आता पुढे जातो बघा मी काय, तर तिसरं सूत्र, अँड एस इक्वल टू यू टी प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर. तिसरं सूत्र घ्यायचं, हे गतिविषयक सूत्रामध्ये, गतिविषयक नियमामधले पहिलं सूत्र, हे दुसरं तिसरं सूत्र, आणि हे मधलं दोन नंबरचं. पण आपण घेताना पहिल्यांदा ही दोन घ्यायची आणि नंतर हे घ्यायचं. आता एस म्हणजे एच तुम्हाला आताच मी सांगितलं, एस म्हणजे काय, एच. आता बघा ना, यावेळेला बघा, एस इक्वल टू एच. ओके,
नंतर जेव्हा तो आता वर मॅक्झिमम हाईटला जाईल तेव्हा त्याचा व्ही काय झाला, झिरो झाला. आता तो तिथून खाली यायला सुरुवात करणार आहे, म्हणजे खाली येतो म्हणजे तेव्हा त्याची तिथून खाली यायला लागतो म्हणजे तेव्हा त्याची इनिशियल व्हेलॉसिटी झिरो असणार आहे, लक्षात घ्या. आणि ए हा मात्र जीच असणार आहे, कारण खालच्या दिशेने येतोय म्हणजे गुरुत्वाकर्षण बलाच्याच दिशेने येतोय, त्याचा काही संबंध नाही आहे. आणि मग इथं मी ठेवतो एच इक्वल टू यूच व्हॅल्यू झिरो, म्हणजे ते झिरोच होणार आहे, हाफ जी टी स्क्वेअर, हाफ जी टी स्क्वेअर. ही इक्वेशन नंबर थ्री, इक्वेशन नंबर थ्री. पण एच ची किंमत तुम्हाला इथं माहीत झालेली आहे, फ्रॉम फ्रॉम इक्वेशन टू इथं ठेवतो, बघा ही किंमत इथं ठेवतो, म्हणजे काय झालं, यू स्क्वेअर बाय टू जी इक्वल टू हाफ जी टी स्क्वेअर. दोन्ही बाजूचा टू टू कॅन्सल झाला, समजते का? बघा आता हा जो जी आहे तो जी कडे मल्टिप्लाय इकडे डिवाइड आणतो, म्हणजे यू स्क्वेअर बाय जी स्क्वेअर इक्वल टू टी स्क्वेअर. आता इथं मी टी टू म्हणायला काही हरकत नाही, टी टू, कारण खाली येतानाचा वेळ, म्हणजे मी काय म्हणणार आहे, टी टू मीन्स इथं आधार तुम्ही द्या की टाइम रिक्वायर्ड टू कम डाऊन, हे गो अपवर्डचा होता आणि टाइम रिक्वायर्ड टू कम डाऊन. आणि मग हा टी टू म्हटलो याला, आणि मग याचं रूट घेतला आपण तर काय मिळेल तुम्हाला, टी टू इक्वल टू यू बाय जी. बघा यू स्क्वेअरचं यू, जी जी स्क्वेअरचं जी, आणि याला इक्वेशन नंबर फोर म्हणतो. आता इक्वेशन वन आणि फोर बघा बरं, टी वन म्हणजे काय, टाइम रिक्वायर्ड टू गो अपवर्ड, किती आला, यू बाय जी. आणि टी टू म्हणजे काय, टाइम रिक्वायर्ड टू कम डाऊन, म्हणजे काय, टी टू यू बाय जी, म्हणजे फ्रॉम वन अँड फोर, फ्रॉम वन अँड फोर इट इज प्रूव्ड, इट इज प्रूव्ड दॅट टाइम रिक्वायर्ड टू कम डाऊन अँड कम टाइम रिक्वायर्ड टू गो अप आर इक्वल, म्हणजे वर जायला आणि खाली यायला टाइम सेमच लागतो. हे आपण लिहू शकतो, ते सेंटेन्स लिहू शकतो, टाइम रिक्वायर्ड टू गो अप अँड टाइम रिक्वायर्ड टू कम अप कम डाऊन आर इक्वल, हे तुमचं प्रूफ. 3 मार्क्स तुम्हाला विचारलं जातो, लक्षात घ्या, किती मार्क्सला, 3 मार्क्स हे प्रूफ आहे, समजलं का? बघा पुन्हा एकदा सांगतो का, आपण काय करायचं, पहिल्यांदा इक्वेशन ऑफ मोशन्स मधला व्ही इक्वल टू यू प्लस ए टी, व्ही स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस, व्हेन अ स्टोन गोज अप अप अपवर्ड डायरेक्शन देन इट्स व्हेलॉसिटी बिकम झिरो ऍट अ वन ऍट अ मॅक्झिमम हाईट, दॅट इज व्ही इक्वल टू झिरो अँड ए इक्वल टू मायनस जी बिकॉज इट गोज अपवर्ड डायरेक्शन. झिरो यू एच एट, इथं बघा इथं झिरो ठेवायचं, इथं यू तसाच आहे, एच या ठिकाणी मायनस जी ठेवायचं, आणि टी वन, टी वन इज टाइम रिक्वायर्ड टू गो अपवर्ड. मग आता हा इकडे ट्रान्सफर करतो, जी टी वन इक्वल टू यू, टी वन इक्वल टू यू बाय जी इक्वेशन वन, फी स्क्वेअर इक्वल टू यू स्क्वेअर प्लस ट्वाइस एस, फी झिरो ठेवायचं आहे, यू स्क्वेअर याच्या ठिकाणी मायनस जी म्हणजे मायनस टू जी एच, ते इकडे ट्रान्सफर करतो, याच्यामुळे एच मिळणार आहे, म्हणजे एच इक्वल टू यू स्क्वेअर बाय टू जी. हे ह्या हे काय देणार आपल्याला, किती किती मॅक्झिमम हाईटला जाणार आहे, लक्षात ठेवा, आपल्याला न्यूमरिकल सोडवताना ह्या इक्वेशनची गरज भासणार आहे, ह्या एच ची, एच ची आणि एच ची इक्वेशनची गरज भासणार आहे. देन एस इक्वल टू यू टी प्लस वन हाफ ए टी स्क्वेअर. इथं बघा जेव्हा वर एखादी वस्तू जाईल तेव्हा एका ठिकाणी ती थांबणार आहे थोडा वेळ, आणि पुन्हा खाली यायला सुरुवात करणार आहे, म्हणजे तिथून तिथं तिचा यू म्हणजे सुरुवातीचा वेग, यू याचा अर्थ काय असतो, सुरुवातीचा वेग, म्हणजे इनिशियल व्हेलॉसिटी, आणि मग ते खाली 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 यायला सुरुवात करेल, आणि मग तो यू इक्वल टू झिरो घेतला. एस म्हणजेच त्यानं काटलेलं अंतर, त्याला आपण एच म्हणतो हाईट असल्यामुळे, एस इक्वल टू एच, आणि ए इक्वल टू जी, जी खाली येताना तो पॉझिटिव्ह असणार आहे म्हणून जी घेतलाय आपण, आणि एच इक्वल टू हाफ, हे झिरो झालं, बघा हे झिरो झालं, झिरो ठेवला, झिरो इंटू टू टी झिरो, हाफ जी टी स्क्वेअर. आता काय केलं, एच ही इक्वेशन नंबर थ्री, एच ची व्हॅल्यू तुम्ही काढला इथे, यू स्क्वेअर बाय टू जी, यू स्क्वेअर बाय टू जी काढलं तिथे ठेवतो, इकडचा टू इकडचा टू कॅन्सल करता येईल, हा जी इंटू आहे तो इकडे डिवाइड झाला, म्हणजे यू स्क्वेअर बाय जी स्क्वेअर इक्वल टू टी टू स्क्वेअर, रूट घेतला आपण की टी टू इक्वल टू यू स्क्वेअर बाय यू बाय जी. आणि बघा आपण इक्वेशन वन आणि फोर मध्ये सेम सेम आलं का, यू बाय जी, यू बाय जी, याचा अर्थ इक्वे टाइम रिक्वायर्ड टू गो अपवर्ड इक्वल टू टाइम रिक्वायर्ड टू कम डाऊन इज प्रूव्ह, समजलं का? बघा ओके, हे जर समजलं असेल तर आपण एवढाच हाच व्हिडिओ इथं संपूया, दुसरा व्हिडिओ आपण पुढच्या क्वेश्चनचा घेऊ.